नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण चेहऱ्याची स्नेहन म्हणजे चेहऱ्याची मसाज ही कशी करावी, त्याचे काय फायदे आहेत हे बघणार आहोत. आपला चेहरा प्रसन्न असल्यास आपले व्यक्तिमत्व फुलते. चेहरा हेच सौंदर्याचं प्रतीक आहे, म्हणून चेहऱ्याची मसाज ही महत्वपूर्ण ठरते. चेहऱ्यावर मालिश करताना अंगठा व जवळील दोन बोटांचा वापर करावा. चेहऱ्याच्या मध्यभागापासून म्हणजेच नाकपुड्यांपासून बाहेरच्या बाजूने मालिश करावी. अतिरिक्त दाब देऊ नये. डोळ्यांच्या खोमणीभोवती स्नेहन करताना डोळ्यांवर दाब देऊ नये. एक बोट खालच्या पापणी खाली ठेवावे तर दुसरे बोट वरच्या पापणीच्या वर अलगट ठेवावे व आतील नाकाच्या मुळापासून कोपऱ्यातून सुरुवात करून बाहेरच्या बाजूकडे अभ्यंग करावे. या क्रियेमुळे डोळ्यांचे स्नायू व त्यांना रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या मज्जातंतू यांची शक्ती वाढते. चेहऱ्याच्या अभ्यंगाने रक्ताभिसरण सुधारते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. नियमित चेहऱ्याची मसाज करत राहिल्याने चेहऱ्याच्या सुरकुत्या उशिराने येतात. चेहरा खुलून दिसतो. थोडक्यात आपले तारुण्य अधिक काळ टिकून राहते. चेहऱ्याचे अभ्यंग करण्यासाठी प्रामुख्याने शतावरी तेल, बलातेल, तिळ तेल, अभ्यंग तेल यांचा वापर केला जातो. चेहऱ्याचे अभ्यंग रोज रोज करायचे नसते तर हिवाळा आणि पावसाळा या दोन ऋतूंमध्ये 3 आठवड्यातून एकदा चेहऱ्याचे अभ्यंग करण्यास हरकत नाही. चेहऱ्याचे अभ्यंग केल्यानंतर 30 मिनिटांनी उठण्याद्वारे चेहरा स्वच्छ करावा आणि त्या दिवशी उन्हात जाऊ नये. किंवा जाणे असल्यास, अत्यंत गरजेचे असल्यासच चेहऱ्याला वस्त्राद्वारे आच्छादित करून बाहेर पडावे. चेहऱ्याचे अभ्यंग करून आपण उन्हात गेला तर चेहऱ्याला काळवंडी येऊ शकते. म्हणून चेहऱ्याचे अभ्यंग केल्यानंतर किमान 1 दिवसपर्यंत उन्हात जाणे टाळावे. अशा पद्धतीने आपले व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी चेहऱ्याची मसाज महत्वपूर्ण आहे. चला तर मग आजपासून आपण वर्षभरातून किमान 7 वेळा तरी चेहऱ्याचे अभ्यंग करूया. नमस्कार.